डॉक्टर रवींद्र आरळी यांची भारत सरकारच्या केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या महामंडळावर संचालकपदी नियुक्ती. संचालक पदावर 3 वर्षांसाठी नियुक्ती. जत तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर व भाजपचे वैद्यकीय आघाडी सेलचे उपाध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी यांचा भारत सरकारच्या केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या महामंडळावर संचालकपदी नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर सांगली जिल्ह्यातील पहिले संचालक आहेत व जत सारख्या दुष्काळी भागातील व्यक्तीला केंद्रात संधी मिळाल्यानं डॉक्टर रवींद्र आरळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॉक्टर रवींद्र आरळी हे प्रदेश भाजपा वैद्यकीय आघाडी सेलचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. भारत सरकार केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय अंतर्गत सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालकपदी जत येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रवींद्र आरळी यांची स्वतंत्र कार्यभार असलेल्या संचालकपदावर 3 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, केंद्रीय मंत्री अवजड उद्योग डॉक्टर महेंद्रनाथ पांडे, माननीय आमदार नितीनजी गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी डॉक्टर रवींद्र आरळी यांना राष्ट्रीय स्तरावर कामाची संधी दिली आहे. पंतप्रधान कार्यालयातून डॉक्टर रवींद्र आरळी यांचीही अभिनंदनीय नियुक्ती करण्यात आल्यानं सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रीय स्तरावर झालेल्या या नियुक्तीमुळं सांगली जिल्ह्यातील भाजपला उभारी मिळाली आहे. JDP मराठीशी बोलताना डॉक्टर आरळी म्हणतात, केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीच्या संचालकपदी निवड झालेली आहे. हे संचालकपद 3 वर्षांसाठी आहे, स्वतंत्र कार्यभार आहे आणि संपूर्ण भारत हे त्याचं कार्यक्षेत्र आहे. अनेक ठिकाणी मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे उद्योग आहेत आणि याच्यामध्ये ही निवड पंतप्रधानांच्या कार्यालयातून झालेली आहे. यासाठी मी पहिल्यांदा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष JP नड्डा साहेब, भारताचे केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा साहेब, त्याचप्रमाणे नितीनजी गडकरी साहेब आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, या सर्वांच्या सहकार्यामुळं हे पद मला मिळालंय हे निश्चित आहे. त्या पदाला न्याय देण्यासाठी संपूर्ण 3 वर्षाचा कालावधी हा अत्यंत सुशिस्तित आणि व्यवस्थित कारभार असावा ही हा प्रयत्न माझा राहील. त्याच पद्धतीनं भारतातील ग्रामीण भागातील मुलांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सेवा, नोकरी कशी मिळेल आणि अनेक ठिकाणी नवीन उद्योगधंदे कसे उभारता येतील हाही विचार या सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मार्फत केला जाईल. धन्यवाद. सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यामध्ये 5 संचालक असतात, त्यापैकी 2 हे अशासकीय आणि स्वतंत्र कार्यभार असलेले संचालकांची नेमणूक ही केली जाते. डॉक्टर रवींद्र आरळी यांनीही अभिनंदनीय नियुक्ती करण्यात आल्यानं जत पत्रकार संघटनेच्या वतीनं शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जत तालुक्यातील सर्व पत्रकार यावेळी उपस्थित होते.